विशाल भुकन ठरतोय मॅन ऑफ द मॅच सामन्याचा। या विशाल इकडेच वरती या, चार षटकांचा सामना परत एकदा आपल्याला जो पाहायला मिळेल। सन्माननीय किसन दादा खांदवे दादांना विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचे। सन्माननीय जयहरी खांदवे किसन दादा खांदवे यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय। व्हाइट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना चालू आहे। राग पसरे स्पोर्ट्स आणि शिव शंभो स्पोर्ट्स, राग पसरे स्पोर्ट्स फलंदाजी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय दोन धावा, षटक क्रमांक चालू आहे तर पहिलं षटक, चार षटकांचा सामना क्रिकेट रसिकांना मात्र जो पाहायला मिळतोय त्यामुळे झटपट क्रिकेट आहे। चार षटकांचा चालू असलेला हा सामना एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय। दरम्यान मारा करण्यासाठी गोलंदाज तयार, आणि हा चेंडू आपण पाहतोय तीन धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ठिकाणी जे पाहायला मिळतात। हा चेंडू डॉट निर्धाव, तीन धावा स्कोर कार्ड वरती आपण ठिकाणी पाहतोय, आणि हा चेंडू आपण पाहतोय वाईड। राग पसरे स्पोर्ट्स संघ नक्की ज्या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, शिव शंभो संघ शत्ररक्षण करताना जो पाहायला मिळतोय। शिव शंभो संघाने एक सामना जिंकलाय, अर्थात त्यांनी हा सामना जिंकला तर तो संघ सुपर एट मध्ये जाऊन दाखल होईल। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा, आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, चार धावा स्कोर कार्ड वरती आहेत। परंतु राग पसरे स्पोर्ट क्लब संघ जर जिंकला तर परत एकदा गुण तालिकेकडे सगळ्यांच्या नजरा जातील। त्यामुळं हा सामना अतिशय महत्वपूर्ण सामना आहे सायंकाळच्या सत्रामधला आपण या ठिकाणी पाहतोय। षटक क्रमांक पहिले संपले, पाच धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। घाई करा घाई, तुम्हालाच खेळायचंय, बॅड लाईट होऊ शकते, घाई करा विनंती करेल, पटपट टाकून घ्या चार षटक। स्कोरकार्डवरती पाच धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं संपले आणि षटक क्रमांक मात्र दुसरं चालू होतोय। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, त्रिफळा बाद फलंदाज बाद।
हे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 पाच धबा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक पॉइंट एक षटकाचा खेळ नक्की संपताना पाहायला मिळतोय. सचिन बोडके आणि दुसऱ्या बाजूने सचिन पाथंकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परत एकदा हा फटका शतरक्षक चेंडू खाली झेल निसटलाय आणि त्यानंतर मात्र येतोय चौकार चार रन. स्कोर कार्ड वरती नऊ षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना गणेश कानवे मारा करण्यासाठी मात्र परत एकदा तयार सज्ज होतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते. हा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर, एक्स्ट्रा एक धाव येते. धाव फलक नक्कीच आपण पाहतोय. दहा धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक. ओ आणि दरम्यान मात्र बॅट ची कडा फलंदाज बाद सचिन बोडकेला परतवू लागेल. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. दहा धावा धावपलकावरती आपण पाहतोय. एक पॉइंट तीन षटकांचा खेळ आतापर्यंत नक्की ज्या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती आपण पाहतोय दहा धावा धावपलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात. अकरा धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यात एक पॉइंट पाच षटकाचा खेळ संपलाय. अकरा धावा तेरा वरती तीन फलंदाज बाद आपल्याला ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. षटक संपले दोन उर्वरित दोन षटकांचा खेळ मात्र जो बाकी. चला घाई करा घाई वेळ वाचवा. सहा वाजले सहा
विनंती करतो ताबडतोब घाई करा। तेरा वरती तीन फलंदाज बात आणि दरम्यान मात्र चेंडू डॉट षटक क्रमांक तिसरे चालू 13 धावा स्कोर कार्ड वरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सनी लोंडे आणि सचिन पाथनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। आता पहा हा फटका शतरक्षक चेंडू वरती फीड केलाय घेतला जातील त्या दोन धावा। परत एकदा आपण पाहतोय स्कोर कार्ड 15 वरती पोहोचलाय षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना 15 वरती जाऊन स्कोर कार्ड पोहोचले। हा चेंडू अंगवेधक सिंगल घेतली जाईल एक धाव या ठिकाणी जे घेतली जाईल स्कोर कार्ड या सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल 16 वरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय। सनी लोंडे सनी पाथनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन करंजे नक्की त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आहे। 2.3 षटकाचा खेळ संपलाय 16 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्डवरती पाहतोय। 4 षटकांचा असलेला खेळ आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय। बॅट आणि बॉलचा परत एकदा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये आणि या सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी या बदलताना अगदी पाहायला मिळतं। 2.4 षटक संपल्यानंतर 16-3 गड्यांच्या मोबदल्यात खणखणीत चौकार 4 रन। एकवीस धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय। राग पसरे स्पोर्ट्स अखेरचं षटक अंतिम षटक आता जे टाकले जाईल लास्ट ओव्हर टू गो। चला घाई करा घाई करा वेळ वाचवा। दरम्यान लॉन्ग ऑनच्या दिशेला चेंडू फीड केला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगवान घेतली गेली आहे। स्कोर कार्ड पोहोचले 23 वरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक या ठिकाणी 4 प्रगती पथावरती चालू आहे। हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय नो बॉल नो बॉल नो बॉल थ्रो गोलंदाजी आणि म्हणून दिला गेलेला 9। चोवीस तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय। दरम्यान आपण पाहतोय परत एकदा नो
फरहत एकदा नो बॉल आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर नो बॉल चौकार स्कोर कार्ड वरती 29 तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.1 षटकाचा खेळ संपलाय. एकोणतीस वरती 3 फलंदाज बाद 3.1 षटकाचा खेळ आता संपलाय. घाई करा, विनंती करतो घाई करा. चेंडू बॅटच्या पट्ट्यात सापडताना पाहायला मिळत नाही. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 29 तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. सनी लोंढे आणि सचिन पाथनकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. मारा करण्यासाठी मात्र परत एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जिंकली जाते. हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला झेल टिपला एक आणि दरम्यान मात्र फलंदाज बाद विकेट फलंदाजाला परतवा लागेल. तीन पॉइंट तीन षटक संपले. स्कोर कार्ड वरची धावा आपण पाहतोय. 29 चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गणेश धुमाळ नक्कीच नॉन स्ट्राईकच्या दिशेला. तेजस निंबाळकर आणि त्याचबरोबर सागर वाघमारे हे देखील या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. 3.4 षटक संपली आहेत. 29 धावा स्कोर कार्ड वरती चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला. चेंडूला जे खेळून काढले सिंगल घेतलीये. एक धाव नक्की ज्या ठिकाणी घेतली आहे. स्कोर कार्ड पोहोचलाय 30 वरती आपण या ठिकाणी पाहतोय. 30 रन ऑन स्कोर कार्ड. अखेरच्या षटकातील काही चेंडू मात्र जे शिल्लक ओ दरम्यान शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि दरम्यान मात्र फलंदाज बाद एक इनिंग संपलीये बनवल्या गेल्यात. आपण पाहतोय 30 धावा 31 धावा जिंकण्यासाठी आवश्यक चार षटकामध्ये. आशिष काळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होताना जे पाहायला मिळतात. मनापासून स्वागत. शिवसेना शाखा लोहगाव कार्यकारिणी आमचे देखील दादा खानवे शिवसेना शाखा प्रमुख आकाश खानवे वाहतूक सेना उपाध्यक्ष लोहगाव. त्याचबरोबर आपण पाहतोय ओंकाराबा सतीश पांडे उप युवा सेना अधिकारी लोहगाव आणि संपूर्ण आमचा शिवसेना शाखा लोहगाव कार्यकारिणी यांचं या ठिकाणी आयोजन आहे नियोजन आहे. आमचे सन्माननीय पप्पूशेठ जंगम माजी या शाखा प्रमुख आहेत आणि या संपूर्ण शिवसेना शाखेचं हे एक दर्जेदार आयोजन नियोजन आजच्या दिवसातील शेवटची इनिंग मात्र जी बाकी. चला घाई करा घाई.
सेम किट दोन्ही संघांचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जंगमची छावा चोवीस चेंडू देखील धावांची गरज. समाज सेवक करा जनतेचा कोई नुरगिरा, त्याच्या समोर भल्या भल्याची बंद होती बोलती, त्याच्या समोर भल्या भल्याची बंद होती बोलती. या लोक गावामधी पप्पू शेटची राग पसरे. स्पोर्ट क्लब आणि शिवशंभ स्पोर्ट क्लब यांच्यातील लढत, शिवशंभ संघाला जिंकण्यासाठी मात्र 31 धावांची गरज. चेंडू 24 नवनाथ गोलंदाजी मार्ग वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कामगिरी कशा प्रकारे केली जाते नवनाथ द्वारा आपण पाहूया. षटक क्रमांक पहिलं टाकलं जाते नवनाथ राग पसरे. विठ्ठल आणि गणेश ही जोडी मात्र मैदानाच्या आत परे. पहिल्या चेंडूवरची अपील आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल कार्तिक धन्यवाद. कार्तिक सोमनाथ खांदवे दरम्यान चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. या लघु गावामधी पप्पू शेटची शेटची हवा चालती 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 हवा चालती पप्पू शेटची शेटची हवा चालती. स्कोरकार्ड वरती 6 धावा. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती पहिला चेंडू डॉट परंतु त्यानंतर केलेला दुसऱ्या चेंडूवरती प्रचंड मोका मोठा आक्रमण. 6 धावा स्कोरकार्ड वरती. शिवशंभो जबरदस्त खेळ. परत एकदा आक्रमण चेंडू सुसाट वेगा सीमारेषा पार खरखरीत चौकार. मनान लई मोठा तो आणि दिलदार शेत गरिबांचा झाला आधार. मनान लई मोठा तो 10 धावा धावपालकावरती आपण अधिकारी पाहतोय. तोडफोड हानामारी प्रचंड दहकता प्रचंड आक्रमकता शेत गरिबांचा झाला आधार. काय पण मदत असू द्या सांगतात त्यांना मिळती, काय पण मदत असू द्या सांगतात त्यांना मिळती. या लोह गावामधी पप्पू शेटची शेटची हवा चाल. सन्मान्य पप्पू शेट जंगम माजी शाखा अधिकारी नक्कीच आपण शाखा प्रमुख पाहतो. या लोह गावामधी पप्पू शेटची हवा चालती 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 हवा चालती पप्पू शेटची शेटची हवा चालती. विठ्ठलने दिवसभर किती अप्रतिम खेळ केला. 5 चेंडू 18 धावा या सामन्यात देखील विशालनं अतिशय जबरदस्त खेळ केलाय. आणि पहा विशालला जीवनदान. ज्या विशालनं दिवसभर अतिशय जबरदस्त फलंदाजी केली त्याला जीवनदान या शेवटच्या सामन्यात दिलं जात आहे. पहिल्या षटकात वसूल झाल्यात 19 आणि 18 चेंडूत बनवायच्या 12 शिवशंभ स्पोर्ट क्लबला. शिवशंभ स्पोर्ट क्लब हा सामना जिंकला तर तो सुपर 8 मध्ये नक्कीच क्वालिफायर नक्कीच होतोय. तर 7 किंवा 8 या गटात कोणत्या गटात जातोय हे मात्र निश्चित नाही, परंतु तो संघ सुपर 8 ला मात्र जाऊन दाखल होतोय क्वालिफायर होतोय. दुसऱ्या बाजूने मात्र आपण पाहतोय राग पसरे स्पोर्ट्स संघ जर जिंकला तर मात्र गुण तालिकेवरती परत एकदा नजर सगळ्यांची जाईल. अतुल गोलंदाजी मार्ग वरती तयार. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मार्ग करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे या ठिकाणी जी केली जाते.
पहिले षटक 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा चेंडू शतरक्षक चेंडू खाली परत एकदा जेल निसटलाय, जेल सटकलाय, चुका 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 पाठोपाठ चुका आपण पाहतोय। दोन जेल मैदानाच्या आतमध्ये जे सुटलेत, स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 21 धावा, 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत नक्की जो संपलाय आणि 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। फुल टॉस आणि हवाई फायर, हवाई सफर, बिग सिक्सर। जिथं जाईल तिथं साऱ्यांच्या मनात ठसतो, समाज कार्यामध्ये बघा पुढंच उभा असतो। जाईल तिथं साऱ्यांच्या मनात ठसतो, समाज कार्यामध्ये बघा पुढंच उभा असतो। सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती, जिंकण्यासाठी धावा गरजेचे आहेत, त्या चार धावा, 16 चेंडू, 4 धावा जिंकण्यासाठी आवश्यक। उद्या देखील चांगले चांगले सामने आहे, क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो उद्या देखील मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा। उद्याचा दिवस जर पाहिला तर उद्या या मैदानावरती मात्र जे सामने होतील त्यामध्ये गट अ ब यांच्या दरम्यान मात्र पराभूत संघांचे दोन गट आणि नक्कीच दोन विजयी संघ गट असे सुपर एट मध्ये दाखल होतील। आणि अ गट आणि ब गट आई खालती रुबाबान चालतो तो बघत नाही खालती या लोहगावामध्ये पप्पू शेटची शेटची हवा चालती या लोहगावामध्ये पप्पू शेटची शेटची हवा चालती 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 हवा चालती पप्पू शेटची शेटची हवा चालती। थँक्यू। अरे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विशाल इथाफे।